मी फक्त गौरीचा. मला त्या दोघांच्याही आयुष्यातून बाजूला व्हायलाच हवं, कारण आता मी गौरीवर अन्याय होऊ देणार नाही. त्यासाठी निक माझा तिरस्कार करेल असं काहीतरी करायला हवं. पण काय आहे, अरे बापरे, लाईट्स अचानक कसे काय गेले? मोमबत्ती. हॅलो, संजय इलेक्ट्रिकल्स. हा, मी मिसेस मोहिते बोलतीये. आमच्याकडे लाईट गेलेत. हो हो, तुम्ही जरा एक माणूस पाठवता का? म्हणजे काय फॉल्ट आहे ते कळेल. हो, जरा लवकर पाठवाल. थँक्यू. हॅलो. हॅलो, कुठे आहेस तू? मी घरीच आहे. का ग? नशीब. बरं, एकटी बाहेर जाऊ नकोस ना कुठेही. नाही, मी घराबाहेर नाही पडणार. आणि जावं असं वाटलं तरी नाही जाऊ शकत मी, कारण अगं घरात लाईट्स गेलेत. लाईट नाही का? काय झालं? काय माहीत नाही ग, अचानकच लाईट गेलेत. पण मी इलेक्ट्रिशियनला फोन केलाय, तो एक माणूस पाठवतोय. बरं, मी सुद्धा निघते लगेच. बरं ठीक आहे, पण तुझं दर्शन झालं का व्यवस्थित? झालंय, मी निघतेच आहे, येते लगेच. हा, ओके, बाय. काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, पण घरातले लाईट गेलेत. म्हणजे नीरजाने त्या माणसाला बोलवलंय, पण मला आता निघायला हवं. एवढ्या मोठ्या घरात ती एकटीच आहे ना. तुमच्याकडे लाईट नेहमी जातात? सहसा जात नाही. आज कसे गेलं काही कळलं नाही. चला, मी येतो. तुम्ही? हो, त्या माणसाने नीरजाला धमकी दिली आहे, आणि अशा वेळेस कुठलीही रिस्क घेतात. नीरजाला फोन करून सावध करा आणि तिला सांगा जोपर्यंत आम्ही येत नाही तोपर्यंत त्या माणसाला घरात येऊ नका. नाही नाही आमसाहेब, मी काळजी करू नका. तो माणूस आमच्या विश्वासातलाच आहे. घरी काहीही काम निघालं ना तरी तोच येतो नेहमी. तरी मला वाटतं की मी तुमच्यावर यावं. काही गडबड झाली तर तुम्ही दोघेच आहात. कोण हवंय तुम्हाला? पावर गेले ना घरातली. हो, पण मी तसं संजय इलेक्ट्रिकल्सला कळवलं सुद्धा आहे. म्हणूनच आलोय मी. काय फॉल्ट काय? पण तुम्ही संजय भाईनीच पाठवलंय. हो, पण नेहमी कोणीतरी दुसरे येतात. त्यो हे त्यो बाहेर गावी गेलाय म्हणून संजय शेठ म्हटले तूच जाऊन ये. कुठं वाटत संजय शेठला फोन जोडून देऊ का? नाही नाही, नको. या तुम्ही, चला ना. हा, मेन स्विच कुठे आहे घरातला? ते तिकडे. या तुम्ही. तुम्ही एकदा त्यांना फोन करून कन्फर्म करा की त्या ठीक आहे. हो, करते. हॅलो. हॅलो नीरजा, तू ठीक आहेस ना? हो, मी एकदम ठीक आहे. तुला एकटीला सोडून यायलाच नको होतं. बरं, लाईट आले घरातले? नाही ना, लाईट्स नाही आलेत अजून. पण तू असं का विचारतेस? हे बघ नीरजा, मी जे काही सांगते ना ते अगदी लक्ष देऊ नये. तो माणूस अजूनही तुझ्या मागावर आहे. तुझा जीव अजूनही धोक्यात आहे नीरजा.
त्यामुळे कोणी घरी आलं ना तरी प्लीज दार उघडू नकोस, तुला सावध राहायला लागेल. आणि तो लाईट रिपेअर करणार आहे ना, त्याला सुद्धा आता घरात घेऊ नकोस. हा अगं, पण तो ऑलरेडी आलाय आणि बोर्ड पाशीच काहीतरी काम करतोय. बरं, नेहमीचाच मुलगा आहे ना? नाही ग, कोणीतरी नवीन जॉईन झालाय म्हणे. काही फॉल्ट मिळतोय का? तेच बघतोय सापड. नाहीतर मग मी संजय दादांना बोलवू का, म्हणजे तुम्हाला मदत होईल किंवा ते कोणाला तरी पाठवतील. काही गरज नाही आहे, सापडेल सांगितलं ना. मला पाणी मिळेल का? पाणी प्यायला पाहिजे ताई. हा आणते. आणताय ना पाणी? धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.